पहिला षटक घेऊन येतो प्रति आयला तरी उचलू जाणार अरे हे करू कॅन्सल करू का आणि स्ट्राइक लाय तो रेहान नॉन स्ट्राइक मुस्तफा पहिला चेंडू प्रतीकाचा पाहूया कशा प्रकारे मारा करतोय रेहान कर्ण तोपर्यंत कर्ण दोन्ही संघातला आणि हा निर्धाव चेंडू जातोय जाहीर क्षेत्रात एक धाव एका धाव्याने धाव संख्या आझाद संघाचं खातं खोलतोय एक बिन बाद एक पुढील चेंडू प्रतीकाचा रेहान याला पाहुया कशा प्रकारे मारा करतो रेहान दोन षटकांचा सामना नो चेंडू प्रतीकाचा नो चेंडू आता धाव त्यांचा पाच धाव टोटल सहा धावा निर्धाव चेंडू दोन चेंडू करणार आहे खाली थोडा टाइम करणार प्लीज सहा धावा मॅच खेळता वेळ कर त्यांना सांग त्यांना आपण नको जरा उभं कर पुढील चेंडू प्रतीकाचा रेहान चार धावांनी धाव संख्या भर धाव संख्या होते दहा तीन बाद दहा पुढे चेंडू दोन तीन चेंडू झाले निर्धाव चेंडू चार चेंडू दहा धावा दहा धावा बिन बाद दहा पाहुया कशा प्रकारे मारा करतो रेहान प्रतीकाला पुढील चेंडू प्रतीकाची खेल चार आताचे दहा विचार ना पंच चौकार व्हिडिओ दाखवीन आता चेंडू नो चेंडू एक मिनिट ए स्टॉप स्टॉप पाच एकोणीस धाव बसव रे भाषा आणि चौथा षटक संपतोय तेवीस एक षटकाच्या समाप्तीनंतर तेवीस स्ट्राईकला येतो मुस्तफा नॉन स्ट्राईकला रे संघाच्या वतीने दुसरं व एक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो दीपेश पाहूया कशा प्रकारे मारा करतोय मुस्तफा लाईन मॅन नाही रे अंतिम षटक 10 मिनिटांची मॅच आहे अंतिम षटक दीपेशाचा पहिला चेंडू मुस्तफा याला पाहूया कशा प्रकारे मारा करतोय मुस्तफा आणि दोन धावांनी धाव संख्येत भर धाव संख्या होती ती 25 नको ये नवाज बा पाच चेंडू शिल्लक पुढील चेंडू दीपेशाचा मुस्तफा याला दोन धावा बसव 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 रे दोन धावांनी धाव संख्येत भर धाव संख्या होती ती 27 अजूनही चार चेंडू शिल्लक पाहूया कशा प्रकारे मारा करतो मुस्तफा दीपेशाला आणि या दोन धावांनी धाव संख्येत भर धाव संख्या आली ती 29 समोर घे मुस्तफा बॅगला रियाज भाई 2 मिनिटं आहे ना
चेंडू आणण्यासाठी सुद्धा जॅकपॉट आहे. अरे माझ्या तंदुवा दोन मिनिट प्लीज प्लीज तीन चेंडू शिल्लक दोन मिनिट. अरे ये पुढील चेंडू दीपेशचा मुस्तफा धरे धर 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 भाई आजाद संघाने त्यांचा आधीचा बॉल खेळवला तरी चालू शकतोय. धर 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 ओके पुढील चेंडू दीपेशचा मुस्तफा याला काय झालं काय नाही पाहूया कशा प्रकारे मारा करतोय मुस्तफा. तीन चेंडू शेष. पुन्हा एकदा चौकार मुस्तफा याच्या बॅट मध्ये धावसंख्या झाली ती 33 33 दोन चेंडू शिल्लक दीपेश कोणी चेंडू एका धावाने धावसंख्या बरोबर धावसंख्या होती ती 34 शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करणार रेहा पाहूया कशा प्रकारे मार्ग तो येतो हा दीपेश याला आणि हा आपला पस्तीस धावांचा आव्हान पुन्हा एकदा मोबाईल मोबाईल चल पस्तीस धावांचं आव्हान ठेवलंय ते गुरुवाडी वाघजाई गुरुवाडी संघासमोर आझाद संघानं पाहूया कशा प्रकारे पिंतायत पस्तीस धावांचं आव्हान सलामीचे फरंदाज मैदानात सलामीची थोडी मैदानात वाघजाई गुरुवाडी असंघाची सलामीला लेते जितेंद्र आणि दीपेश संघाच्या वतीने पहिलं वैयक्तिक कोटेतील पहिलं षटक घेऊन येतोय पाहूया सस्पेन्स स्ट्राईक लाय तो जेके जितेंद्र खांडेकर नॉन स्ट्राईक लाय तो डीजी दीपेश गुरव पहिलं षटक घेऊन आलाय तो रेहान पाहूया कशा प्रकारे मारा करतोय जितेंद्र रेहान याला आणि हा दंडनी खणखणीत पहिला चेंडूवरती चौकार चार धावांनी संघाचं खातं खोलतोय जितेंद्र चार धावा बिन बाद चार पाहूया पुढील चेंडू रेहानीचा आय थिंक निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिरावली धावसंख्या झाली ती बिन बाद चार दोन चेंडू झाले रेहानाचा पुढील चेंडू जितूया आणि हा पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरावली चार वरती जितू याला तीन बॉला पाहूया काय करतोय आणि हा हा अवांतर चेंडू प्लस वन दोन धावाने धावसंख्येत भर धावसंख्या आली ती सहा तीन चेंडू झालेत सदर षटकातील तीन चेंडू शेष स्ट्राईक लाय तो जितेंद्र वाघजाई संघाचा बॅट्समन जितेंद्र पाहूया कशा प्रकारे मारा करतो जितेंद्र रेहान आणि एक धाव मिळते एका धावने धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती सात अजूनही स्ट्राईक लाय तो जितेंद्र नॉन स्ट्राईक ला दीपेश बॉलर आहे तो रेहान काहीसे
कान मंत्र देताना यष्टी रक्षक मस्तक मालगुणकर यांना रे हाय. नो चेंडू दोन धावा त्याच्या दोन धावांनी धाव संख्या भर पडते. धाव संख्या झाली ती 9. चार चेंडू झालेले आहेत. दोन चेंडू शिल्लक 9 धावा. बीन बाद 9. पाहूया कशा प्रकारे मारा करतो दीपेश रेहान याला. अत्यंत चुरशीचा असा चाललेला सामना. बॅट्समॅन दीपेश पाहूया रेहान. आणि हा पाहूया चोटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. एका धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होती ती 10. शेवटचा चेंडू शिल्लक सदर षटकामध्ये पाहूया. आता मात्र तडाखेबाज फलंदाज स्ट्राईकला जितेंद्र खांडेकर आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारे योगदान देत आहेत ते रेहानेच्या गोलंदाजीवरती आता मात्र काय होते पाहूया. निर्णायक चेंडू पहिल्या षटकातील निर्णायक चेंडू स्ट्राईकला आहे मात्र तो तडाखेबाज फलंदाज जितेंद्र जेके जितेंद्र खांडेकर. आणि रेहानेचा पुढील चेंडू जितेंद्र आला आणि उत्कृष्ट प्रकारे चेंडू दोन धावन पंच दो चेंडू कसला नो चेंडू आणि कसला नो पंचांची कोण नो चेंडू आणि धाव संख्या 2 2+1. पंच काउंट बॉल दोन धावा त्याचा बॉल काउंट दोन धावा. षटक संपत एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतो 12. आत्ताचा दोन धावा धाव संख्या 12. नाही 10 होते बाबा 10 होते 10. आत्ताचा दोन धावा षटक संपलं. अरे ओवर काय कॅन्सल करतोय. नो कशाला देऊ पहिला नो कशाला देऊ पहिला नो देऊ नको पहिला एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12. 12 अरे मी कसं दबा
बाहर नको जाऊ, बाहर नको जाऊ, बाहर नको जाऊ, बाहर नको जावे, बाहर नको जाऊ, बाहर नको जाऊ, थांबा ग्राउंड थांबा. चला लवकर द्या झोप आले आता.
विचार करना जरा काय तुम्ही डिसिजन घेताय अरे खेळायचं आपण गावात राहतो ना कुठे बाहेर राहतोय का थोडासा विचार कर ना बरोबर आहे मी कुठे नाही म्हणतोय अरे गावातले ते बरोबर आहे कोण नाही तो गावातला गावाच्या बाहेर अरे मग तेच चाललंय पहिले12 रन साजंडू 23 धावा मुस्तफाचा पहिला चेंडू आवाज दे फलंदाज जी तुझी जागा घेण्यासाठी आलं ते म्हणजे प्रतीक पुढील चेंडू मुस्तफा याचा एक बॉला 12 धावा 2 बॉला 13 3 बॉल धावन संख्या स्थिरावलेली 3 फलंदाज 4 बॉल हा उस्ताद 2 बॉल व्यवस्थित 2 बॉल व्यवस्थित साठी आलाय तो आता प्रफुल्ल उर्फ पप्प्या लास्ट टू गो पुढे चेंडू मुस्तफा याचा
दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन.